अमेझिंग, तुम्ही दोघी अरुंधतीच्या या मूव्हचं कौतुक करताय. कमल आहे, तुम्हाला कळत नाहीये का किती चॅप्टर आहे ती? नाही कळत आहे? मी सांगते, तिला या घरावरचा होल्ड सोडायचाच नाहीये, ती तयारच नाहीये सोडायला. म्हणजे हे घर सोडून जायचं नाटक करायचं आणि इथे आपल्या घराच्या समोर येऊन राहायचं. म्हणजे काहीही झालं तरी आपल्या घरावर सतत तिचाच होल्ड राहणार, सतत तीच कंट्रोल करत राहणार आपल्या घराला. आणि तुम्हाला कौतुक वाटतंय तिचं? कमल, तिचं सगळं लक्ष सतत सतत आपल्याच घरात राहणार. तुझं जर या घरात लक्ष असतं ना तर मला काळजी वाटलीच नसती आणि मग या घरात लक्ष घालायची गरजच पडली नसती. सी, यू प्रूव्ड माय पॉइंट अरुंधती. एक्सेप्ट केलं हिने. बघा, ऐकताय ना, इतके दिवस माझ्या संसारात लक्ष घालून मला त्रास दिला, आता तुमच्या संसाराला सुरुवात झालीय. पण तुमचा संसार सुद्धा हीच कंट्रोल करणार. अनघा, आरोही, वेळीच सावध व्हा. मी हे सगळं माझ्या एक्सपिरियन्सवरून बोलतीये. डोळ्यावर पट्टी बांधून बसू नका प्लीज. संजना ताई, तुम्ही म्हणताय तशी ताई अजिबात नाहीये. अनघा, किती नाईफ आहेस ग तू. अरुंधती, तुला आमच्या घरात लक्ष घालण्याची काहीच गरज नाही. तू तुझ्या आयुष्यावर फोकस कर, हे वायर झालंय तुझं आयुष्य, सो त्यावर कॉन्सन्ट्रेट कर, कळलं? तुझ्यासारखी स्वार्थी नाहीये. माझ्या आयुष्याचं काय करायचं ते मी बघेन. तुला जर चांगली सून व्हायचं असेल ना तर या घरात या माणसांकडे जरा लक्ष दे. निदान मोठ्यांचा मान राखायला तरी शिक. तुझी नॉनसेन्स बडबड ऐकायला मी इथे थांबलेले नाहीये. सो हिंमत असेल ना तर मान्य कर की तुला हे घर सोडवत नाहीये. मान्य कर. मला हे घर सोडवणार नाहीच, कारण माझ्या आयुष्याची 26 वर्ष मी या घरात घालवली आहेत. पण म्हणून मुद्दामहून तुला धडा शिकवण्यासाठी वगैरे मला इथे थांबायची गरज नाही. मी या सगळ्याच्या खूप पुढे गेली. पण तू काय एवढी असुरक्षित होतीयस? तुझा स्वतःवर विश्वास नाहीये का? माझ्या आयुष्यात लक्ष घालण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य कसं स्थिर करता येईल हे बघ जरा. आज अक्षय तृतीया आहे, मनोभावे पूजा कर. देव तुला चांगली बुद्धी देव. हे बघ. बरं आई, मी समोर आहे, तुमची पूजा झाली की सगळे या. संजना, तुला इथे थांबून वाद घालायचे असतील ना तर तू नाही थांबलीस तरी चालेल. जा तुझ्या कामाला, चला पूजा करूया.